पंढरपूरहून परतलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज शेगावात आगमन झालं. खामगाव ते शेगाव दरम्यान पालखी वारीमध्ये लाखो भक्त सहभागी झाले होते. पंढरपूरहून निघालेली पालखी शेगावात परतलेली आहे. वारीसाठी राज्यातन सर्वात आधी निघणारी श्री संत गजानन महाराजांची पालखी अशी आहे. पालखीची ओळख साधारण 1400 किलोमीटरहून अधिकचा प्रवास ही पालखी करत असते. सर्वात आधी निघालेली पालखी आणि सर्वात शेवटी पोहोचणारी ही संत गजानन महाराजांची पालखी. या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज 24 जुलै रोजी आगमन होत आहे. आपण सध्या शेगावमधली ही दृश्य पाहतोय. 26 मे रोजी या संतनगरीतून या पालखीचं प्रस्थान झालं होतं. श्रींचा हा पालखी सोहळा तब्बल इथून जाताना म्हणजे इथून जेव्हा प्रस्थान होतं तो 725 किलोमीटरचा हा अंतर पार करून पंढरपूर इथे पालखी पोहोचते. त्यानंतर 5 दिवसाचा त्या ठिकाणी मुक्काम असतो. आषाढी एकादशीचा सोहळा झाल्यानंतर पालखी परतीच्या मार्गावर निघते. महाराष्ट्राच्या बाहेरून कान्याकोपऱ्यातून भक्तगण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आजचा हा आगमन सोहळा प्रत्येकासाठी एक वेगळा अनुभूती सोहळा असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट आदेश खांडेलकरसह मी मयूर निकम, झी मीडिया, शेगाव. छत्रपतींचा विचार म्हणजे